नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. इन प्रीवियस लेक्चर वी आर कंसर्न्ड विथ द वन फंक्शनल ग्रुप एंड द नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप इज कार्बोक्सिलिक एसिड. नाउ दिस टू एग्जांपल्स आर गिवन फॉर द होमवर्क. तर या ठिकाणी होमवर्क मध्ये काही एग्जांपल दिलेली होती त्या एग्जांपलचं या ठिकाणी आपण जे काही सोल्यूशन आहे ते तुम्हाला मी सांगतोय. तर पहा या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल वी नो दॅट इफ एनी कंपाउंड इज गिवन फॉर द आयओपीएससी नॉमेनक्लेचर सिस्टीम देन यू फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय विच प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. त्या गिवन कंपाउंड मध्ये कोणता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप दिलेला आहे याचा तुम्हाला काय करणं शोध घेणं अतिशय गरजेचं असतं. तर पहा या ठिकाणी आपण जर याचा शोध घेतला तर आपल्याला काय दिसून येतं पहा. Here it is one functional group, that means the alcohol. Here it is a one functional group and it is carboxylic acid. And we know that in the chart, on the basis of priority sequence, carboxylic acid has a higher priority. Therefore, for the carboxylic acid, we use a suffix and for the alcohol, we use prefix. Now see here, here it is number 1, here it is number 2, 3, 4 and 5. टोटल नंबर आपण या ठिकाणी दिलेले आहेत पहा. 1 2 3 4 5 असे नंबर आपण दिलेले आहेत. आफ्टर दॅट वी हॅव हिअर लॉंगेस्ट हेलिक चेन कंटेन्स हाउ मेनी कार्बन ऍटम्स आर देअर. टोटल 5 कार्बन ऍटम्स आर देअर. देअरफोर रूट वर्ड इज पेन. आयदर इट कंटेन्स एनी कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. नो. देअरफोर द प्राइमरी सफिक्स यूज्ड इज ए एन ई but E is replaced by OIC acid. Therefore one OIC acid, the name of the name of the engine in this structure is pentanoic acid, simply pentanoic acid or pentan one OIC acid. Now here are two substituents, one is the alcohol group, another one is the methyl. At carbon number 2 there is a methyl group, therefore we can write here 2 methyl. At carbon number 4 there is a OH group, and for the OH we use the prefix hydroxy, not hydroxyl, hydroxy. Therefore here it is the 4 hydroxy. Now see here alphabetical order lies aapla maithe m pahilanda yenar ka h pahilanda yeto सांगा. एच पहिल्यांदा येणार कळतंय का. ए बी सी डी ई एफ जी एच. या ठिकाणी याचं नाव काय येणार पहा. 4 hydroxy. आफ्टर दॅट 2 methyl पेंटेनॉइक ऍसिड. 2 methyl पेंटेनॉइक ऍसिड, सिम्पली पेंटेनॉइक ऍसिड और पेंटेन 1 ओएस ऍसिड, दोन्ही पद्धतीने हे बरोबर आहे. या ठिकाणी समजून घ्या अशा पद्धतीने नॉमेनक्लेचर आपल्याला करायचा आहे. इफ देयर इज नंबर एंड वर्ड देन यूज हायफन, इट इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टेंट. या ठिकाणी पण हा वर्ड आहे हा नंबर हायफन दिला. नंबर आणि वर्ड हायफन आहे, नंबर आणि वर्ड हायफन आहे. या ठिकाणी कुठेही काय नाही दिलेलं आपण, तर त्या ठिकाणी स्पेस दिलेला नाही. रूट वर्ड आणि सबस्टेट यामध्ये स्पेस द्यायचा नाही. ओके, तर टू द नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टेंट एक्झाम्पल अगेन, अ व्हेरी सिंपल एक्झाम्पल. फर्स्ट ऑफ ऑल आयडेंटिफाय विच फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. Yes, here it is a carboxylic acid group. Here it is the carbon-carbon double bond. Here it is another carbon-carbon double bond. And we know that if compound containing two or more carbon-carbon double bond or carbon-carbon triple bond within the same structure, then instead of alka, आपण काय वापरतो? अल्का वापरतो. काय वापरतो? अल्का वापरतो. That means here it is the total number of carbon atoms present in the longest hydrogen chains are, numbering should start from the left to right. Therefore number 1 is here, number 2, 3, 4, 5, 6 and 7. Total how many carbon atoms are there? 7 carbon atoms are there. Therefore for the 7 carbon atom the root word is hep. Root word is hep. But here it is 2 carbon-carbon double bond present within the same structure. Therefore instead of hep we can use here hepta. आता hepta कशासाठी येतो, कारण दोन त्या ठिकाणी काय दिसतात मला, कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतात. आता या ठिकाणी पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, याचा अर्थ आपल्याला ईएनए वापरायचा आहे. पण ते दोन आहेत त्यामुळे आपल्याला काय वापरावं लागेल, डाय ईएनए वापरावं लागेल. देअरफोर 1 2 3 4 आणि 5 6, 3 4 आणि 5 6 याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. देअरफोर वी कॅन राईट हियर हेप्टा. 3 आणि 4 मध्ये बॉन्ड तयार होतोय, देअरफोर 3, 5 आणि 6 मध्ये आहे, देअरफोर
535 diene, but it containing the what? Carboxylic acid functional group, therefore E is replaced by OIC acid. E is replaced by OIC acid, therefore this is hepta-3,5-diene-OIC acid. This is our engine. Now, how many substituents are there? Only one substituent is there, and it is a methyl group. It is a methyl group. Therefore, we can write here CN 5-methyl. आणि या ठिकाणी हे इंजिन जे आहे ते आपण या ठिकाणी घेणार हेप्टा 5 मिथाइल हेप्टा 3-5 डायईन ओआयसी एसिड ओके. आई होप तुम्हाला दोन्ही एग्जांपल समजले असतील. नेक्स्ट सेगमेंट मध्ये अजून आपण याचे काही एग्जांपल्स पाहणार आहोत. लेट अस कंसीडर इट इज एग्जांपल नंबर 14 15 एंड 16. आता पहा जेवढं एक्झाम्पल मोठं असतं तेवढं ते सॉल्व करण्यासाठी सोपं असतं. त्यामुळे लॉंगेस्ट टेम्परेचर तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होते, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. आता या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पाहायचे की कोणकोणते फंक्शनल ग्रुप पहिल्यांदा आहेत आणि त्यानुसार त्याचं नॉमेनक्लेचर कसं करायचं हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा लेफ्ट राईट मी चालू करतो. या ठिकाणी कुठला फंक्शनल ग्रुप आहे? हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या ठिकाणी CH3 ग्रुप आहे, इथे फंक्शनल ग्रुप हॅलोजन आहे. हेर इज कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड एंड हेर इज द कार्बोक्सिलिक एसिड. वी नो दैट कार्बोक्सिलिक एसिड हैविंग द हाईएस्ट प्रायोरिटी, देयरफॉर नंबर 1 इज गिवन टू दैट कार्बन व्हिच इज ऑलरेडी प्रेजेंट इन द कार्बोक्सिलिक एसिड फंक्शनल ग्रुप. देयरफॉर नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राइट और राइट टू लेफ्ट. व्हिडिओ पॉज करून तुम्ही नंबरिंग करायचं आहे बाळांनो. लेफ्ट टू राइट, राइट टू लेफ्ट, राइट टू लेफ्ट. ओके, हेर इज नंबर 1 2 3 4 5 6 7 8. आता पहा 8 आहे, याचा अर्थ काय मिळालं मला? 8 जर असतील तर आपल्याला या ठिकाणी जो रूट वर्ड आहे तो काय म्हणतो पहा. ऑक नाउ आयदर इट कंटेन्स द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ओनली. नो, देयर इज अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड अलोंग विथ द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. एंड वी नो दैट इफ कंपाउंड कंटेनिंग अ डबल बॉन्ड एंड ट्रिपल बॉन्ड विद इन द सेम स्ट्रक्चर, इफ कंपाउंड कंटेनिंग डबल बॉन्ड एंड ट्रिपल बॉन्ड विद इन द सेम स्ट्रक्चर, देन नेम ऑफ दिस कंपाउंड इज रिटन एज ENYNE. पहिल्यांदा कोण लिहायचं आपल्याला? EN नंतर कोण लिहायचं आहे? YNE. या ठिकाणी पहा ऑक्ट आफ्टर दॅट, या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड कुठे आहे? 3 आणि 4 मध्ये आहे. डबल बॉन्ड कुठे आहे? 6 आणि 7 मध्ये. देअरफोर ऑक्ट 6 EN 3 YNE, बट इट कंटेनिंग द कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप, देअरफोर E इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड. E इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड. दिस इज द इंजिन. ओके, आता या ठिकाणी पहा सबस्ट्रेट कोण आहे? कारण हे सगळं कशामध्ये आलं? तर मेन चेन मध्ये आलं. या मेन चेनला हा एक ग्रुप वाटायचा आहे आणि हा एक ग्रुप वाटायचा आहे. हा कोणता ग्रुप आहे? हॅलोजन. हा किती नंबरला आहे? 5 नंबरला. देअरफोर 5 ब्रोमिन आहे. ब्रोमिनसाठी काय लिहितो आपण? ब्रोमो. 5 ब्रोमो हा एक ग्रुप झाला. आणि 6 नंबरला कोण आहे? 6 नंबरला कोण आहे सांगा? मिथाइल ग्रुप आहे. देअरफोर 6 मिथाइल. हे दोन माझ्याकडे काय आहे? डब्बे आहे. हे माझं काय झालं? इंजिन. हे दोन काय आहे? डब्बे. अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला डब्बे काय करायचे? एकमेकाशी जोडायचे. बी पहिल्यांदा काय? एम पहिल्यांदा. बाळांनो बी पहिल्यांदा. पहिल्यांदा कोण येणार? बी येणार. देअरफोर नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज 5 ब्रोमो. 5 ब्रोमो 6 मिथाइल. 6 मिथाइल. ओके, ऑक्ट 6 EN. आफ्टर दॅट 3 YN OIC acid. This is the correct nomenclature for this structure. आता पहा या ठिकाणी आपण स्ट्रक्चर वरून काय केलं? त्याचं नाव तयार केलं. आता नावावरून आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूया. पहा पहा हे स्ट्रक्चर आपल्याला मिळतंय का हे पाहायचं आहे. तर पहा या ठिकाणी स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करा. ओके, ज्यावेळी आपण नावावरून स्ट्रक्चर ड्रॉ करतो त्यावेळी पहिल्यांदा आपला फोकस कुठे असला पाहिजे? रूट वर्ड वरती असला पाहिजे. हेट इज रूट वर्ड इज ऑक्ट. म्हणजे ऑक्ट वरून आपल्याला काय झालं? इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ मेनी कार्बन आयटम प्रेझेंट इन द लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन. ऑक्ट म्हणजे काय? 8. ओके, मग 8 कार्बन आपल्याला मिळणार आहेत. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, याचा रोल संपला. लक्षात घ्या पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी? 6 EN याचा अर्थ काय होतो? 6 आणि 7 मध्ये.
डबल बॉन्ड आहे पुढे काय दिले 3yn याचा अर्थ काय होतो 3 आणि 4 मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप कुठला आहे OIC असेल याच्यावर काय झालं तुम्हाला तर या कंटीन्यूअस चेन मध्ये या लॉन्गेस्ट कंटीन्यूअस चेन मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे आणि कार्बोक्सिलिक ऍसिड ऑलवेज कुठे असतो टर्मिनलला त्यामुळे कोणत्याही एका कार्बनचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय पहा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये केलं ज्या वेळी आपण हे कन्वर्जन आपण कंप्लीट करतोय हां त्यावेळी आपल्याला नंबर कुठून करायचा आहे तर राईट टू लेफ्टच केलं पाहिजे सपोज हा ग्रुप जर मी इथे तयार केला असता तर मी नंबर कुठून केला असता लेफ्ट टू राईट नंबर केलं असतं तर या ठिकाणी पाय इकडून आपल्याला नंबर करायचा आहे देयरफॉर हे नंबर 1 2 3 4 5 6 7 8 या ठिकाणी आपण काय केलं नंबर दिलं काय सांगतो आपण 6 म्हणजे आता या ठिकाणी काम पूर्ण संपलं OIC असेल याचंही काम संपलेलं आहे आता पाहिजे कोण राहिले 6 3YN त्याला नंबर 1 दिला 6N सांगतोय 6N याचा अर्थ काय होतो 6 आणि 7 मध्ये काय आहे डबल बॉन्ड दिला 3YN म्हणजे 3 आणि 4 मध्ये काय आहे ट्रिपल बॉन्ड तो एक दिला या दोघांचंही काम काय झालं तर संपलेलं आहे ओके व्हाट इज रिमेनिंग हियर इज द 5 ब्रोमो एंड 6 मिथाइल दैट मींस ऍट कार्बन नंबर 5 देयर इज अ वन ब्रोमीन ग्रुप एंड ऍट कार्बन नंबर 6 देयर इज अ वन मिथाइल ग्रुप म्हणजे पहा याचाही काम संपलं याचंही काम संपलं ओके याच्यामध्ये काय राहिलंय का शिल्लक नावामध्ये काय शिल्लक आहे का नाही त्यामुळे काय करतो आपण सॅटिस्फाय द व्हॅलन्स ऑफ कार्बन बाय युजिंग अप्रोप्रिएट नंबर ऑफ हायड्रोजन व्हॅलन्स ऑफ कार्बन इज 4 या ठिकाणी पहा या कार्बनने किती बॉन्ड तयार केले एकच डॅश एक डॅश म्हणजे एक बॉन्ड दोन डॅश म्हणजे दोन बॉन्ड एकच बॉन्ड तयार केला राहिले किती 3 देयरफॉर हियर इज द CH3 या ठिकाणी पहा 1 2 3 3 बॉन्ड तयार केले एक राहिला CH या कार्बन पहा 1 2 3 4 ऑलरेडी कंप्लीटेड आहे 1 2 3 1 इज रिमेनिंग CH या कार्बन पहा 1 2 3 4 ऑलरेडी कंप्लीटेड या कार्बनची 1 2 3 4 ऑलरेडी कंप्लीटेड 1 2 दैट मींस 2 वॅलेंस इज रिमेनिंग देयरफॉर हियर इज H2 एंड हियर इज या कार्बन 1 2 3 4 ऑलरेडी बॉन्ड काय केले तयार केले आहे देयरफॉर दिस इज द स्ट्रक्चर बाय यूजिंग द नेम आणि ज्या मी नावावरून स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करता त्याची नंबरिंग जी आहे त्याचा जो अधिकार आहे तो तुमच्याकडे राहतो तुम्ही लेफ्ट टू राईट जावा किंवा राईट टू लेफ्ट करा काही प्रॉब्लेम येत नाही पण टू द नेक्स्ट एग्जांपल या एग्जांपल मध्ये पहा कोणकोणते ग्रुप आहेत कसे ग्रुप आहेत ते आपण बघणं गरजेचं आहे लेफ्ट राईट मी ग्रुप बघतो बघत होतो पहा हे जे CH3 CH2 CHBr दैट मींस द हॅलोजन ओके CHCl अगेन हॅलोजन CHNO2 दैट मींस द नायट्रो अल्केन C ट्रिपल बॉन्ड C दैट मींस द अल्काइन एंड हियर इट इज द COOH ग्रुप दैट मींस हियर इट इज द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इज अगेन कार्बोक्सिलिक ऍसिड देयरफॉर नंबर 1 इज गिवन टू द कार्बन व्हिच इज ऑलरेडी प्रेझेंट इन द कार्बोक्सिलिक ऍसिड देयरफॉर नंबर 1 इज हियर 2 3 4 5 6 7 एंड 8 अगेन हाउ मेनी कार्बन एटम्स आर देयर 8 कार्बन एटम्स आर देयर देयरफॉर द रूट वर्ड इज ऑक Now, either it contains all carbon-carbon single bond? No. Here it is carbon-carbon triple bond. Therefore, we can use here, okay, ANE, ENE or YNE, YNE, iti number madhe, do ani tin madhe ahe, therefore opt to YNE, but E is replaced by OIC acid. Karan, का आपण रिप्लेस केला OIC acid ने कारण हा काय आहे प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे यानं काय केलं आपण तर ई जो आहे तो काय केला रिप्लेस केलेला आहे आफ्टर दॅट हाऊ मेनी सबस्टिट्यूएंट्स आर देयर हे तर काय झालं पहा इंजिन तयार केलं सबस्टिट्यूएंट पहा कोणकोणते चार नंबरला कोण आहे नायट्रो ग्रुप आहे देअरफोर हियर इट इज 4 नायट्रो पुढे कोण दिसतं 5 ला क्लोरीन आहे 4 क्लोरो या ठिकाणी 6 ला कोण दिसतोय ब्रोमो म्हणजे मला काय मिळणार आहे 6 ब्रोमो दीज आर द सबस्ट्रेंट आणि या ठिकाणी हे जे सबस्ट्रेंट आहे म्हणजे हे जे डब्बे आहेत ते आपल्या अल्फाबेटिकल ऑर्डरने परत जोडायचे एन सी आणि बी याच्यामध्ये पहिल्यांदा कोण येणार बी त्यानंतर सी त्यानंतर एन देअरफोर द करेक्ट नेम फॉर दिस स्ट्रक्चर इज 6 ब्रोमो 5 क्लोरो आफ्टर दॅट 4 नायट्रो and it is opt to YN OIC acid. This is the correct nomenclature for this compound. This is the correct nomenclature for this compound. Turn towards the next example. ओके या ठिकाणी पहा परत कोणकोणते ग्रुप आहेत CH3 आहे आयडेंटिफाय करा फंक्शनल ग्रुप कोणकोणते आहेत हियर इट इज
NH2, that means the amide functional group. Here it is the Br, methyl. हे काय फंक्शनल ग्रुप आहेत का नाही आहेत. Here it is the Cl, here it is the cyano, that means the alkane nitride, and here it is the carboxylic acid. We know that again carboxylic acid has the highest priority, therefore number 1 is given to the carboxylic acid group. Therefore number 1 is here, 2, 3, 4, 5, 6 and 7. या ठिकाणी आपण या ठिकाणी नंबरिंग केलेलं आहे. आता ज्यावेळी आपण नंबरिंग पूर्ण करतो त्यावेळी आपल्याला कशाची इन्फॉर्मेशन मिळते, रूट वर्डची. रूट वर्ड कोण मिळाला सांगा मला, 7. म्हणजे मला रूट वर्ड कोण मिळाला, हेप्ट मिळाला. कोण मिळाला, हेप्ट मिळाला. आयदर इट कंटेन्स एनी कार्बन कार्बन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड, नो. देयरफॉर प्राइमरी सफिक्स यूज्ड इज ANE, बट इज रिप्लेस्ड बाय हेप्ट इज द OIC एसिड. कारण कार्बोक्सिलिक एसिड काय आहे, प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप आहे. हेप्टॅमाइन एसिड इज आवर इंजिन. हाउ मेनी डब्बे आर देयर, 1 2 3 4 5 6. 6 डब्बे आर देयर. कोण कोणते आहेत पाहते, हे डब्बे कोण कोणते आहेत पा. 2 नंबर कोण आहे, सायनाइड, म्हणजे का कोण येणार पा, 2 सायनो. आठवा याचा प्रिफिक्स वापरायचा आपल्याला. हा अल्केन नायट्राइडच्या ऐवजी आपण काय वापरतो, सायनो वापरतो. इथे कोण आहे, क्लोरीन, म्हणजे काय येणार, क्लोरो, 3 क्लोरो. आफ्टर दॅट हियर इट इज 4 and 5. दोन्ही डब्बा सेम ग्रुप आहे, त्यामुळे 4 मिथाइल 5 मिथाइल असं म्हणतो का आपण, नाही. हे आपण सर्व पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. तर 4 आणि 5 ला दोन्ही कोणते ग्रुप आहे, मिथाइल ग्रुप आहे. देयरफॉर वी कॅन राईट हियर 4, 5 डायमिथाइल. आफ्टर दॅट 5 ब्रोमो. अँड लास्ट वन 6 अमायनो. दीज आर द फंक्शनल ग्रुप, सॉरी दीज आर द सबस्ट्रेट प्रेझेंट टू द लॉन्गेस्ट कंटिन्यूअस चेन. देन व्हॉट इज द नॉमेनक्लेचर फॉर दिस स्ट्रक्चर. तर या ठिकाणी पहा, अल्फाबेटिकली पहिल्यांदा पुन्हा विचार करतोय. इथं कोण आहे पहा, अमायनो ए. आफ्टर दॅट बी. आफ्टर दॅट या ठिकाणी पण डी चा हा हे जे काही प्रिफिक्स असतात, डाय ट्राय टेट्रा, डज नॉट कन्सिडर इन द व्हॉट, इन द अल्फाबेटिकली ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये डाय ट्राय टेट्रा यांचा उपयोग करायचा नाही. म्हणजे मी तर डी न कन्सिडर करता, मी काय कन्सिडर करणार, एम कन्सिडर करणार. म्हणजे पहिल्यांदा कोण आहे, ए. नंतर कोण आहे, बी. या ठिकाणी पहा, सी आणि सी मध्ये काय झाला, टाय झाला. पुढे गेलो सी सी नंतर इथं कोण आहे, एच. इथं कोण आहे, वाय. म्हणजे क्लोरोची प्रायोरिटी काय झाली, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये जास्त झाली, त्यानंतर सायनो आणि त्यानंतर हा ग्रुप येणार. देअरफोर द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज पा, कोण येत आहे, 6 अमायनो. पा 6 अमायनो. आफ्टर दॅट पा 6 अमायनो. या ठिकाणी झाल्यानंतर 5 ब्रोमो. आफ्टर दॅट 5 ब्रोमो झाल्यानंतर पा 3 क्लोरो. आफ्टर दॅट 3 क्लोरो झाल्यानंतर काय येणार, 2 सायनो. पा 2 सायनो. आफ्टर दॅट कोण आहे, क्लोरो सायनो झाल्यानंतर 4, 5 डायमिथाइल अँड हेप्टॅनॉइक ऍसिड. डायमिथाइल हेप्टॅनॉइक ऍसिड, दिस इज द नेम, दिस इज द करेक्ट नेम फॉर दिस स्ट्रक्चर. ओके, तर ते काय म्हणतोय, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, नॉमेनक्लेचर करायचं असतं. आता या ठिकाणी पहा, या नावावरून आपण काय करूया, हे जे काही स्ट्रक्चर आहे या नावावरून आपण हे जे काही स्ट्रक्चर आहे ते फाइंड आउट करूया. कसे येते बघूया. कंडेन्स्ड फॉर्म्युला आपण काढतो आणि बॉन्ड अँड फॉर्म्युला पण आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहे. पहा असे आहे. हियर इट इज द फर्स्ट ऑफ ऑल, ज्यावेळी आपण परत सांगतोय पहा, त्यावेळी नावावरून आपण काय करत असतो, स्ट्रक्चर ड्रॉ करत असतो. पहिल्यांदा विचार कोणाचा करायचा, रूट वर्डचा. रूट वर्ड कोण आहे सांगा, हेप्ट. रूट वर्ड कोण आहे, हेप्ट. याचा अर्थ काय होतोय, हेप्ट म्हणजे किती कार्बन आले बाळो, 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, करेक्ट आहे. पुढे याचा रोल संपला पहा, याचा रोल संपला. पुढे कोण दिले, AN, दॅट मीन्स ऑल कार्बन कंटेन्स द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, ऑलरेडी दाखवले. त्याचा रोल संपला. आफ्टर दॅट OIC ऍसिड, दॅट मीन्स इट कंटेनिंग द कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप. म्हणजे तो कुठे आपण देऊ शकतो पहा, मी राईट साईडला नाही, मी यावेळी इथे तयार करतो, सी डबल बॉन्ड ओ
OH, C double bond OH. Okay, yes, I'll do some. Now, what is remaining one? A lots of things are remaining. That means 6 amine, 5 bromide, 3 chloride, 2 cyanide, 4, 5 dimethyl. Where we get group by? Then I'll bring you up by another 8, 2, 3, 4, 5, 6, 7. Now, carbon number 6. One is to amino group this way. That means here it is. Amino मुझे कौन NH2 group आला अपने structure माहित आहे त्याचं कारण हे prefix आहे five ला कोण येतोय bromo का या ठिकाणी मी Br जोडला याचा रोल समजला three ला कोण आहे chloro इथे मी Cl जोडला याचा रोल समजला ओके आफ्टर दैट two ला कोण आहे cyano at carbon number 2 there is a cyanide group याचा रोल समजला आफ्टर दैट कोण आहे 4 5 dimethyl म्हणजे 4 ला आणि 5 ला म्हणजे पा हियर इज मिथाइल ग्रुप आणि 5 नंबर तर हियर इज अगेन मिथाइल ग्रुप ओके म्हणजे याचाही रोल संपलेला आहे आता या ठिकाणी पा जिथे जिथे तुम्हाला नंबर आणि वर्ड दिसतोय नंबर वर्ड नंबर वर्ड नंबर वर्ड नंबर वर्ड नंबर वर्ड नंबर वर्ड हायफन नंबर वर्ड हायफन बट नंबर अँड नंबर या ठिकाणी काय दिलंय मी कॉमा दिलेला आहे नंबर अँड वर्ड अगेन हायफन आणि या ठिकाणी सरळ स्ट्रक्चर आपल्याला लिहायचं असतं तर या ठिकाणी पहा सर्व सर्व लिहून झालेलं आहे देयर इज नथिंग रिमेनिंग इन द नॉमेनक्लेचर देयरफॉर वी कॅन सॅटिस्फाय द व्हॅलेंस ऑफ कार्बन ऍटम बाय युजिंग अप्रोप्रिएट नंबर ऑफ अगेन हायड्रोजन या ठिकाणी पहा याची व्हॅलेंस ऑलरेडी कंप्लीट आहे याने 1 2 3 तीन बॉन्ड तयार केले एक शिल्लक राहिला 1 2 3 वन इज रिमेनिंग 1 2 3 1 1 2 3 4 ऑलरेडी कंप्लीटेड 1 2 3 एक राहिला एकच तयार केलाय आता पुटी दिस इज द करेक्ट स्ट्रक्चर फॉर दिस ओके दिस नॉमेनक्लेचर एक एग्जैक्ट करेक्ट स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलेलं आहे फक्त आपल्याला हे उलट दिसते आपण ज्या वेळी हे स्ट्रक्चर इथं बघितलं हा COH कुठे होता इकडे होता तुम्ही फक्त उलट बघत यायचं आहे लेट अस कंसीडर हियर इट इज अगेन वन रूल इज देयर You have to remember this. Okay, if compound containing two or more principal functional group, then E retain as it is. Okay, what can I say here? If compound containing two or more principal functional group, then E retain as it is. Then E retain as it is. If compound containing two or more principal functional group, then E retain as it is. म्हणजे जर एकापेक्षा जास्त मी काय म्हणतो पा इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इफ कंपाउंड कंटेनिंग टू ऑर मोर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप देन एंड देन ओनली ई कॅन रिटेन ऍज इट इज लक्षात येते अदरवाइज नाही आपण हे जे काय आहे काही एक्झाम्पल्स बघून आपण सॉर्ट आउट करणार आहे नाउ कन्सिडर दिस एक्झाम्पल हियर इट इज First of all, identify which functional group present in the structure. Now see here, here it is the C double bond OH, acid group. Here it is C double bond OH, again, acid group. Okay, here it is one acid, here it is one acid. Okay, it is CH2. Numbering should start from, okay, left side, right side, both side numbering is correct. Because if you numbering, it is one CH2 group. 1, 2, 3, 1, 2, 3. We have to do our numbering, we have to do our numbering. म्हणजे रूट वर्ड काय सांगा 1 2 3 3 साठी रूट वर्ड काय आहे प्रो ओके नाउ ऑल कार्बन्स आर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड देयरफॉर ए एन ई आतापर्यंत आपण काय केलं पहा ई इज रिप्लेस्ड बाय OIC एसिड बट इन दैट केस ई इज रिटेन बिकॉज दिस इज एंड दिस इज बोथ आर प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप दोन्ही पण काय आहे प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे हा जो ई आहे तो आपण काय करतोय रिटेन करतोय देयरफॉर द नेम ऑफ द स्ट्रक्चर इज प्रोपेन हियर इज नंबर 1 कॉमा 3 डाय डाय काय लिहिलं कारण दोन ग्रुप आहे डाय ओआयसी एसिड डाय ओआयसी एसिड व्हाट इज द नेम प्रोपेन 1 3 डाय ओआयसी एसिड Let us consider this structure. Here it is again CN, C double bond OH, C double bond OH, दोन्ही कोणते ग्रुप आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहेत बट इन दिस एक्झाम्पल नंबरिंग शुड स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट और बोथ साइड करेक्ट आहे
बोथ साइड करेक्ट असणार का नाही कारण नंबरिंग आपण काय सांगतोय पहा सगळ्यात पहिल्यांदा विचार कोणाचा करायचा फंक्शनल ग्रुपचा कोण असेल तर विचार कोणाचा करायचा मल्टीपल कोणाचा कोण असेल तर विचार कोणाचा करायचा सबस्टिट्यूएंटचा विचार करायचा या ठिकाणी बघ फंक्शनल ग्रुप मी लेफ्ट टू राईट गेलो राईट टू लेफ्ट गेलो तरी एक इक्विडिस्टन्स वरती आहे त्यामुळे याचा विचार करणं बंद केलं कुठं मल्टीपल कोण दिसतोय का नाही याचा विचार करणार नाही राहिलं पण मग सबस्टिट्यूएंट आता पहा मी जर लेफ्ट टू राईट नंबरिंग केलं तर हा ग्रुप किती नंबर येतो बघ 1 एंड 2 दॅट मीन्स हा कुठे येतोय दोन नंबरच्या कार्बनला बट राईट टू लेफ्ट जर मी आलो तर काय येतोय पहा 1 2 3 हा किती नंबरला जातोय 3 नंबरला म्हणजे या ठिकाणी इथं नंबरिंग करत असताना कार्बोक्सिलिक ऍसिडचा विचार करायचा आहे का नाही विचार कोणाचा करायचा आहे तर या ठिकाणी मिथाइल ग्रुपचा विचार करायचा आहे देअरफोर नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज पहा नंबरिंग स्टार्ट फ्रॉम हियर 1 2 3 4 देअरफोर हा कार्बन नंबर 2 देयर इज अ मिथाइल ग्रुप देअरफोर 2 मिथाइल हाउ मेनी कार्बन एटम्स टोटल प्रेजेंट इन द लॉगेस्ट चेन 4 देयरफोर ब्यूट रूट वर्ड नो एनी मल्टीपल बॉन्ड देयरफोर ए एंड ई रिटेन एज इट इज बिकॉज 2 प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप्स आर देयर देयरफोर 2 मिथाइल ब्यूटेन 1, 4 डाई ओ आई सी एसिड ओके नाउ सी हियर नेक्स्ट एग्जांपल हियर इज द सी डबल बॉन्ड OOH सी डबल बॉन्ड OOH आपण काय आहे फंक्शनल ग्रुप आपण काय आहे फंक्शनल ग्रुप दोन्ही कोण आहे कार्बोक्सिलिक ऍसिड याला नंबर 1 द्या याला नंबर 2 द्या याला नंबर 1 द्या याला नंबर 2 द्या देयर इज डजंट मॅटर या ठिकाणी इथे नंबर 1 आणि इथे नंबर 2 दिला ओके दोनच आहेत देयरफोर इच हियर इट इज ए एंड ई रिटेन एज इट इज 1,2-DiOIC acid इथेन 1,2-DiOIC acid and this is also called as the oxalic acid याला काय म्हणतो आपण oxalic acid हे ट्रेड नाव आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ट्रेड नाव आहे आता या ठिकाणी पहा या सगळ्या केस मध्ये मी काय केलेलं आहे ई रिटेन ठेवलेलं आहे ई काय केलेलं आहे रिटेन केलेलं आहे बिकॉज कंपाउंड कंटेनिंग द टू प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप या प्रत्येक कंपाउंड मध्ये दोन सेम काय आहेत प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप आहे नाउ लेट अस कंसीडर दिस एग्जांपल या एग्जांपल जर आपण विचार केला तर मला काय दिसून येते पहा कोणत्या मध्ये फंक्शनल ग्रुप आहे हियर इट इज केटोन ग्रुप हियर इट इज अगेन केटोन ग्रुप and here is a carboxylic acid group carboxylic acid group लक्षात येते काय म्हणतोय मी केटोन आहे आणि कोण आहे कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे ना which functional group is acts as a principal functional group either ketone or carboxylic acid pa acid ester alkanol halide amide cyanide aldehyde after that कोण आहे केटोन आहे त्यामुळे प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप कोण आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे दिस इज अ प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप हा काय झाला प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप झाला आणि हे दोन काय झाले प्रिंसिपल आहेत का नाही म्हणजे जरी हे दोन असतील तर या ठिकाणी ई रिटेन करणार का आपण नाही करणार कारण हे दोन सेम आहेत बट दे आर नॉट प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप जरी हे दोन सेम असतील तरी ते प्रिंसिपल फंक्शनल ग्रुप नाही देयरफोर नंबर 1 इज गिवन हियर 2 3 4 5 त्यामुळे याचं नाव काय येतं पहा 3, 4 डाय ऑक्सो बरोबर का केटोन साठी काय वापरतो आपण ऑक्सो वापरतो 3 4 डाय ऑक्सो हा 1 2 3 4 5 देयरफोर पेंट एन बिकॉज नो कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज रिप्लेस्ड बाय ओआईसी एसिड देयरफोर वी कैन राइट हियर 3 4 डाय ऑक्सो पेंटेनॉइक एसिड ऑक्सो च्या ऐवजी आपण अजून काय म्हणतो केटो पण म्हणतो केटोनिक ग्रुपला काय म्हणतो आपण केटो पण म्हणतो देयरफोर त्याचं सेकंड नाव काय होऊ शकतो पहा 3, 4 डाय ऑक्सो इन्स्टेड ऑफ डाय ऑक्सो देयर इज डाय केटो पेंटेनॉइक एसिड डायकेटो पेंटेनॉइक ऍसिड ओके आय थिंक सो हे तुम्हाला व्यवस्थितपणे कळालेलं असेल याच्यावरतीच आधारित काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्क साठी नक्की नंतर देणार आहे इफ एनी डाऊट इन द कार्बोक्सिलिक ऍसिड देन यू कॅन पर्सनली कॉन्टॅक्ट मी तुमचा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे अजून जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर माहिती नसेल तर मी या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर लिहितो 8459444841 दिस इज माय व्हॉट्सअप नंबर ऑल्सो दिस इज माय पर्सनल नंबर
याच्यावरती कधी लक्षात घ्या बाळांनो, तुम्हाला शंका कधी आली हे महत्त्वाचं आहे. शंका किती वाजता आली हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. रात्री 11 वाजता तुम्हाला शंका आली, तुम्ही रात्री 11 वाजता आम्हाला फोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला त्याची उत्तरं मिळून जातील. आय होप तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड समजला असेल. कार्बोक्सिलिक ऍसिड समजला की इथून पुढचे सर्वचे सर्व फंक्शनल ग्रुप अतिशय सोपे आहेत, आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतात. थँक्यू.